तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते या वाक्यातील सर्व नाम आपल्याला शोधायचं आहे पहा या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिला आहे खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते तर आपल्याला सर्व या वाक्यातील ओळखायचं आहे मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर ती हे जे आहे या वाक्यामध्ये किंवा या प्रश्नामध्ये हे सर्व काम करतं तर सर्व नाम म्हणजे काय असतं पहा तर नामाऐवजी वापरले जाणारे जे अक्षर असतं त्याला सर्व नाम म्हटलं जातं लक्षात ठेवायचं या ठिकाणी गुणवत्ता या शब्दाच्या ऐवजी दुसरे आपल्याला जोडवाक्यामध्ये ती असा शब्द दिलेला आहे म्हणजे हे जे आहे हे सर्व नाम आहे ती पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे मानवी कवटीमध्ये एकूण हाडे किती असतात पहा एकूण हाडे किती असणार आहेत कशामध्ये मानवी कवटीमध्ये एकूण हाडे सांगायचे आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर एकूण बावीस हाडे लक्षात ठेवायचे मित्रांनो बावीस हाडे हे जे आहेत हे मानवी कवटीमध्ये असतात पर्याय एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन आहे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी किती फॅरेनहाट असते पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे पहा मानवी शरीराचं तापमान जे आहे हे किती या ठिकाणी फॅरेनहाट दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी सेल्सिअमसमध्ये दिलेलं नाही आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा एवढं फॅरेनहाईट टेम्परेचर जे आहे हे मानवी बॉडीचं असतं पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार आहे हेमेटॉलॉजी लक्षात ठेवा हेमेटॉलॉजी हे जे शास्त्र आहे हे कशाशी संबंधित आहे हेमेटो हेमेटॉलॉजी पर्याय आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर रक्ताशी संबंधित जे शास्त्र आहे ते आहे हेमेटॉलॉजी पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो पहा जागतिक आरोग्य दिन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर सात एप्रिल लक्षात ठेवायचे मित्रांनो सात एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक आरोग्य दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो आणि मित्रांनो आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे पहा त्यामध्ये आपण जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत हे पूर्णपणे घेतलेले आहेत एका वर्षातील म्हणजे तीनशे पासष्ट दिवसामध्ये जेवढे काही जागतिक दिनविशेष आहेत आपण ते कव्हर केलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे कांदे बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा केला जातो पहा कांदे आणि बटाटे अशा ज्या काही भाज्या आहेत फळभाज्या त्यांना कोंब फुटू नयेत किंवा येऊ नयेत म्हणून त्यावर कोणती किरणं मारली जातात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर गामा किरणांचा मारा केला जातो कशावरती कांदे आणि बटाट्यावरती याचं कारण काय आहे तर त्यांना कोंब येऊ नयेत म्हणून गामा किरणांचा त्यावरती मारा केला जातो पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात आहे सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते पहा मित्रांनो जो सकाळचा सूर्यप्रकाश असतो त्यामध्ये कोणते जीवनसत्व आपल्याला आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी महत्वाचे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर विटॅमिन डी म्हणजेच जीवनसत्व ड हे जे आहेत हे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या उन्हामध्ये आपल्याला मिळत असते पर्याय तीन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ आहे पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे पहा पृथ्वीवर एकूण गोड्या पाण्याचा किती टक्के साठा उपलब्ध आहे याचं उत्तर आहे पहा झिरो पॉईंट थ्री पर्सेंट लक्षात घ्यावायचे झिरो पॉईंट तीन टक्के एवढा जो साठा आहे हा सध्या पृथ्वीवरती कोणत्या पाण्याचा गोड्या पाण्याचा साठा आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो पहा जागतिक रक्त दिन कोणत्या दिवशी साजरा करतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक चौदा जून हा जो दिवस आहे हा जागतिक रक्त दिन म्हणून रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो पर्याय एक प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचे सोने या नावाने देखील ओळखले जाते पहा मित्रांनो खालीलपैकी असा एक घटक आहे जो की त्याला फुल्स गोल्ड म्हटलं जातं म्हणजेच पहा मूर्खाचं सोनं जे की प्रॉपर सोन्यासारखं दिसतं तो कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर पायराईट हे जे धातू आहे यालाच लक्षात ठेवायचं आहे फुल्स गोल्ड म्हणजेच मूर्खाचं सोनं म्हणून ओळखलं जातं पर्याय चार योग्य उत्तर आहे पायराईट प्रश्न क्रमांक अकरा आहे इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये अनेक संस्थांनी कोणी खालसा केली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहौसी हा जो इंग्रज अधिकारी होता या इंग्रज अधिकाऱ्याने पहा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये अनेक संस्थांनी खालसा केलेली होती पर्याय चार लॉर्ड डलहौसी आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक बारा आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे पहा या ठिकाणी पुस्तकाचं नाव देण्यात आलेलं आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश अन रूल इन इंडिया या पुस्तकाचे लेखक याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर दादाभाई नवरोजी यांनी लिहिलेला आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया पर्याय एक उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा प्रश्न दोन हजार सोळा दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार अठरा या तीनही वर्षी विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीसाठी तुम्हाला जर प्रत्येक व्हिडिओची लिंक किंवा पीडीएफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे तर पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आहेत पहा पर्याय चार विनोबा भावे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा चौदा आहे पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली आहे मित्रांनो यावर आपल्याला दोन वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला होता या ठिकाणी एक प्रश्न विचारण्यात आला होता इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर कोणी केली आहे पहा पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी केलेली आहे या ठिकाणी आपल्याला विचारला आहे की कोणत्या ठिकाणी स्थापन केली तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक लंडन लक्षात आहे लंडन या ठिकाणी पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस कशाची इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना केलेली होती पर्याय एक लंडनमध्ये प्रश्न क्रमांक पंधरा आहे सन एकोणीसशे अठरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली आहे यावर प्रश्न अजून एक आपल्याला विचारला होता महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे कोल्हापूर या ठिकाणी अजून कोणत्या वर्षी पहा एकोणीसशे अठरा या वर्षी झालेली आहे या ठिकाणी विचारले की कोणी केली आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर बाबुराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी याची स्थापना कोल्हापुरामध्ये केली होती एकोणीसशे अठरा या वर्षी पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे लोखंडाचे पत्रे गंजून आहेत म्हणून त्यावर डॅश धातूचा थर दिला जातो पहा मित्रांनो या ठिकाणी थर शब्द आहे तर थर दिला जातो लोखंडाचे पत्रे जे आहेत त्यांचं गंजन होऊ नये म्हणजे ते गंजून आहेत किंवा झेजून आहेत म्हणून त्यावर कोणता धातू याचा थर चढवतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर झिंक हा जो धातू आहे किंवा मेटल आहे याचा थर जो आहे हा लोखंडाचे पत्रे गंजून आहेत यासाठी त्यावर लावला जातो पर्याय दोन झिंक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आय सी सी याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे एक वर्ष आपल्याला प्रश्न मित्रांनो असा विचारला होता की आय सी सी याचा फुलफॉर्म काय आहे तर पहा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल या ठिकाणी विचारले त्याचं हेडक्वॉर्टर कोठे आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर दुबई या ठिकाणी पहा आय सी सी चं आहे किंवा मुख्यालय आहे पर्याय चार आपले योग्य उत्तर आहे दुबई आणि दुबई मित्रांनो हे शहर आहे यू ए ई या देशामध्ये म्हणजेच युनायटेड अरब अमिराती आपण त्यालाच पहा एक प्रकारे दुबई म्हणतो पण दुबई हे जे आहे त्या ठिकाणचं एक शहर आहे लक्षात ठेवायचंय पर्याय चार योग्य उत्तर आहे आणि त्या ठिकाणीच आय सी सीचं मुख्यालय देखील आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे कोल्हापुरात कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश ठिकाण प्रति म्हणून ओळखले जाते पहा कोल्हापूर ठिकाण जे की कोल्हापूर जिल्ह्यातील असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणाला प्रति या नावाने ओळखतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर नंदवाळ हे जे ठिकाण आहे यालाच पहा प्रति पंढरपूर प्रति पंढरपूर म्हणजेच काय तर लक्षात ठेवायचं नंदवाळ पर्याय एक उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे या ठिकाणी मित्रांनो महत्वाचे जेवढे काही लोकनृत्य आहेत लक्षात ठेवा लोकनृत्य त्यावरही आपण व्हिडिओ घेणार आहोत लोकनृत्य आणि ते कोणत्या राज्यातील आहेत तर आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की यक्षगान हा जो लोकनृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्यातील येतो याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर कर्नाटक या राज्यातील आहे पहा यक्षगान लक्षात ठेवायचं यक्षगान हा जो आहे हा कर्नाटक राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे आणि कर्नाटक या राज्याची राजधानी जी आहे ती आहे पहा बंगलोर किंवा त्याला आपण एक प्रकारे बँगलोर म्हणतो ही कर्नाटकची राजधानी आहे यामध्ये पहा केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम तामिळनाडूची जी राजधानी आहे ती आहे पहा चेन्नई तामिळनाडूची राजधानी आहे उत्तर प्रदेशची पहा लखनऊ उत्तर प्रदेशची लखनऊ राजधानी आहे आणि कर्नाटकची बँगलोर आहे पर्याय तीन योग्य उत्तर आहे यक्षगान कर्नाटकचा लोकनृत्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक दिवशी जागतिक विकास माहिती दिवस साजरा केला जातो पहा जागतिक याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर चोवीस ऑक्टोबर लक्षात ठेवायचे चोवीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दरवर्षी जागतिक विकास माहिती दिवस म्हणून साजरा केला येतो पर्याय तीन उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्य विरोधात याचिका दाखल केली होती याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन कलम एकशे एकतीस लक्षात ठेवायचे कलम एकशे एकतीस या कलमानुसार लक्षात ठेवायचं पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्यविरोधात याचिका दाखल केली आहे कलम एकशे एकतीस पर्याय तीन उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या देशाने दोन हजार एकवीस मध्ये त्याचे नुरी नावाचे पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केला आहे पहा या ठिकाणी वर्ष दिले आहे पहा दोन हजार एकवीस या वर्षी या ठिकाणी नुरी नावाचं एक अग्निबाण आहे हा कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर दक्षिण कोरिया या देशाने दोन हजार एकवीस या वर्षी पहा नुरी नुरी या नावाचं त्यांचं पहिलं अग्निवान जे आहे हे स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात त्यांनी तयार केलेलं जे अग्निवान आहे हे त्यांनी प्रक्षेपित केला पर्याय एक दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक तेवीस आहे कोणत्या व्यक्तीची बार्बाडोस या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे पहा देश आहे बार्बाडोस याचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन डेम सँड्रा मेसन हे जे आहेत हे बारबाडोस लक्षात ठेवायचे बारबाडोस या देशाचे पहिले राष्ट्रपती ठरलेले आहेत किंवा त्यांची निवड झालेली आहे पर्याय दोन उत्तर आहे डेम सँड्रा मेसन प्रश्न चोवीसावा आहे दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे पहा या ठिकाणी आपल्याला तालुका विचारला आहे दाजीपूर अभयारण्याचा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर राधानगरी या तालुका आहे लक्षात ठेवायचे राधानगरी तालुका आहे आणि या तालुक्यामध्येच दाजीपूर अभयारण्य आहे पर्याय दोन राधानगरी व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो पहा मित्रांनो ग्वायटर हा जो आजार आहे हा कोणतं खनिज कमी पडल्यामुळे आपल्याला होणारा आजार आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर ज्यावेळी आपल्याला अन्नामध्ये आयोडीन कमी पडतं त्यावेळी ग्वायटर ग्वायटर हा जो आजार आहे हा होत असतो पर्याय एक योग्य उत्तर आहे आयोडीनच्या कमतरते